हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आपल्या महाराष्ट्रामध्ये कोणत्याही शुभप्रसंगी, लग्न समारंभात किंवा कोणतेही इव्हेंट असो, साडी नेसण्यास प्रथम प्राधान्य दिले जाते आणि त्यातही काठापदराच्या साड्या, डिझायनर साड्या जास्त प्रमाणात नेसल्या जातात। पण बदलत्या काळानुसार साड्यांची फॅशनही बदलताना दिसत आहे। हल्ली साड्यांमध्ये भरपूर नवनवीन डिझाईन्स आणि पॅटर्न आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यात काठपदर साड्या, डिझायनर साड्या यामध्ये वेगवेगळे फॅशन ट्रेंड आपल्याला पाहायला मिळतात। आणि डिझायनर साड्यांचे एक वेगळेच आकर्षण प्रत्येकीला असते, कारण डिझायनर साड्या आपल्याला नेहमीपेक्षा यंग, स्मार्ट आणि स्टाईलिश लुक देतात। तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये सध्या फॅशनमध्ये असलेल्या नव्याने ट्रेंडमध्ये आलेल्या नवीन साडीचा पॅटर्न आपण पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। सध्या ट्रेंडिंग साड्यांमध्ये अशा प्रकारच्या टसर कॉटन साड्या खूपच फॅशनमध्ये आहेत। या साड्या ब्युटिफुल अशा डिजिटल 3D फ्लावर प्रिंटमध्ये असल्याने खूपच अट्रॅक्टिव्ह वाटतात। डिजिटल फ्लावर प्रिंट आणि एम्ब्रॉयडरी कटवर्क बॉर्डरसह अशा मस्त फ्युजनमध्ये ही साडी डिझाईन करण्यात आली आहे। या साडीवर ब्युटिफुल दिलेला असा प्लेन पॅटर्नचा पण कटवर्क बॉर्डर असलेला ब्लाउज पीसही मिळतो। ही साडी नेसल्यावर हाय क्लास, रिच आणि मॉडर्न लुक देते। या साडीमध्ये 4 ते 5 कलर ऑप्शन्स आपल्याला पाहायला मिळतात आणि हे सर्वच कलर युनिक आणि थोडे हटके आहेत। सिंपल, सोबर, डिझायनर पॅटर्नच्या या साड्या तुम्ही कोणत्याही ऑकेजनला नेसण्यासाठी निवडू शकता। या साड्या कॉटनमध्ये असल्याने कम्फर्टेबल आहेत आणि इझी टू वेअर आहेत आणि स्मार्ट, सुंदर लुक देणाऱ्याही आहेत। अगदी यंग मुलींपासून जास्त वयाच्या स्त्रियाही ह्या साड्या नेसू शकतात। जास्त वय झाली की स्त्रियांना काठपदर साड्या, डिझायनर साड्या कार्यक्रमामध्ये कॅरी करणे अवघड जाते। अशा वेळी तुम्ही या सुंदर पॅटर्नच्या कॉटन साड्या निवडल्या तर तुम्ही सुंदरही दिसाल आणि तुम्ही कम्फर्टेबलही राहाल आणि वयापेक्षा जास्त तरुण लुक देखील तुम्हाला मिळेल। या साडीची किंमत 1600 ते 1700 दरम्यान आहे। तर मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, आपल्या फ्रेंड्समध्ये देखील शेअर करा आणि असेच नवीन ट्रेनिंग व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। धन्यवाद।